आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. घटनेतल्या 343 कलमांतर्गत 343 सामाजिक आणि आर्थिक निकषावर आरक्षण देणार हा घटनेतला कलम आहे. त्या कलमामध्ये आम्ही सुद्धा बसतोय. आज आपल्याला एक माहितीसाठी सांगतो बांधवांनो, आपण सगळेजण कुणबी समाजाला ओबीसी देता. कुणबी म्हणजे काय हेच अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही. प्रत्येक मराठा कुणबी नाही काय? मग का आम्हाला अजूनपर्यंत मिळालं नाही आरक्षण? मातीत बी पेरणारा कुणबी तर मराठा पण मातीत बी पेरतोय. आम्ही पण शेतकरी आहे, आम्ही सुद्धा कुणबी आहे. मित्रांनो, तुम्हाला एक इतिहासातली आठवण करून द्यायची आहे की सगळ्यात पहिलं आरक्षण हे एका मराठ्यानं दिलेलं आहे. जगातलं पहिलं, जगातलं म्हणा तुम्ही. आज जगातलं पहिलं आरक्षण हे एका मराठ्यानं दिलं आहे, आमच्या छत्रपती शाहू महाराजांनी दिलेलं आहे. आमचा मराठा हा देणारा मराठा आहे. पण आता अशी परिस्थिती आलेली आहे, आज जसं मुलांनी सांगितलं की 50 एकर होती, 50 ते 36 झालं. महाराष्ट्रातले 300-400 घराण्यावर 3.5 कोटी जनतेचं तुम्ही कसं काय भविष्य ठरवता? 3.5 कोटी आज मतदार हा अल्पभूधारक आहे आणि बराचसा मराठा माणूस हा भूमिहीन झालेला आहे. या तुमच्या धोरणामुळे झालेला आहे. आज सगळ्या समाजांना जर आपण आर्थिक निकषावर किंवा त्यांच्या मागासलेपणावर देत असलो तर मराठा सुद्धा त्यात काय मागासलेपणा न म्हणायसारखा परिस्थिती नाही आहे. आज मराठा सुद्धा सगळा मागासलेला आहे. मराठा सुद्धा आता मागे पडत चाललेला आहे. मराठा मुलांना शिक्षण मिळत नाही आहे, मराठा मुलांना नोकरी नाही आहे. आज आमच्या शिरोळ गावातली परिस्थिती बघितली तर किमान 3 ते 3,500 बेरोजगार मुलं आहेत. आज आम्हाला चौकात बघताना आमच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. चौकात कधी पण बघा, शिकलेली मुलं आमच्या तिथं चौकात बसलेले असतात. राहत जायचं म्हटलं कमीपणा वाटतोय आणि हाताला काम मागायला हाताला कोण काम देत नाही. अशा वाईट परिस्थितीमध्ये आज प्रत्येक मराठा बांधव आमचा रडत बसलेला आहे.